6 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PVM ई लर्निंग लाईव्ह क्लासेसमध्ये आपले सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण मागच्या तासाला थोरांची ओळख डॉक्टर खानखोजे उर्फ भाऊ यांच्याविषयी माहिती अभ्यासली होती. डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे उर्फ भाऊ यांनी एक क्रांतिकारक म्हणून स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतलेला होता. सोबतच शेतकऱ्यांविषयी कडकड असणारा एक आंतरराष्ट्रीय कृषीतज्ज्ञ म्हणून त्यांची त्या ठिकाणी ख्याती होती. आणि त्यांनी लहानपणापासूनच स्वातंत्र्यविषयीच्या गोष्टी सर्व ऐकलेल्या होत्या आणि म्हणूनच त्यांनी शिक्षणासोबतच स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला. गदर जी क्रांती होती, गदर क्रांतीचे ते उद्गाते ठरले आणि अशाच प्रकारे त्यांना खेडोपाडी जाऊन स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास, भारतीय स्वातंत्र्य या विषयावर त्यांनी वेगवेगळी व्याख्यानं दिली, प्रचार आणि प्रसार केला, लोकांना एकत्र जमवलं. त्यांना माहिती होतं जर भारताला स्वातंत्र्य करायचं असेल तर लोकांना एकत्र करावं लागेल. पुढे त्यांना पुण्याला जाऊन लोकमान्य टिळकांच्या सहवासात राहण्याची एक पर्वणी दुर्मिळ संधी त्यांना मिळाली आणि मग त्यांना वाटू लागलं की जर आपल्याला इंग्रजांना लढा द्यायचा असेल तर आपल्याला आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक शस्त्रास्त्र जे आहेत त्यांचं ज्ञान प्राप्त करावं लागेल आणि म्हणूनच ते मायदेश त्यांनी सोडलेला होता. पुढे अमेरिकेतील सान राफायल येथील लष्करी शिक्षण देणाऱ्या अकॅडमीत भाऊ दाखल झाले. शिस्तपालन, अभ्यासातील प्रगती, सर्व प्रकारच्या कामातील तत्परता, शरीर चाफल्य पाहून अकॅडमीतील शिक्षक वर्ग भाऊंवर खुश होता. लष्करी शिक्षण घेत असताना कोणतीही उणीव राहू नये म्हणून ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. 1910 साली टमाल पेस मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा त्यांना मिळाला. अमेरिकेतील सान राफायल ही जी लष्करी शिक्षण देणारी अकॅडमी होती त्यामध्ये भाऊंनी त्या ठिकाणी आपला प्रवेश घेतला आणि भाऊंच्या अंगी लहानपणापासूनच त्या ठिकाणी शिस्त होती. सोबतच त्यांची अभ्यासातील प्रगती देखील चांगल्या प्रकारे होती. प्रत्येक कामांमध्ये ते तत्पर असायचे आणि शरीर जे होतं ते त्यांचं चपड होतं, शरीर चाफल्य जे होतं ते त्यांच्याकडे होतं आणि या सर्व गोष्टी ज्या होत्या हे त्यांच्याकडे असल्यामुळे तिथला जो शिक्षक वर्ग होता तो भाऊंवर त्या ठिकाणी खुश होता. कारण कुठलंही काम सांगितलं की भाऊ लगेच तत्पर असायचे, अभ्यासामध्ये ते पुढे असायचे आणि म्हणून ते शिक्षक त्यांच्यावर खूप प्रेम करत असत. मग हे शिक्षण घेत असताना आपल्यामध्ये कुठलीही उणीव म्हणजे कुठलीही कमतरता त्या ठिकाणी राहू नये म्हणून भाऊ प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे प्रामाणिक प्रयत्न मनापासून त्या ठिकाणी प्रयत्न करत होते की जेणेकरून अकॅडमीमध्ये दाखल झाल्यानंतर शिक्षण जे आहे हे पूर्ण व्हावं आणि चांगल्या प्रकारे व्हावं यासाठी ते अतोनात प्रयत्न करत होते. आणि म्हणूनच त्यांना 1910 साली टमाल पेस मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा त्यांना मिळाला. ही जी पदविका होती ही पदविका त्यांना त्या ठिकाणी त्यांनी प्राप्त केली. म्हणजे लष्कराचं शिक्षण जे होतं हे लष्कराचं आधुनिक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी शिक्षण घ्यावं हा त्यांचा आणि लोकमान्य टिळकांचा मनापासून इच्छा होती. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी परदेशात जाऊन हा ही जी पदविका होती ही पदविका त्यांनी घेतली. पुढे भारतीय बहुजन समाज शेतकऱ्यांचा आहे.
शेती सुधारण्यावरच त्यांची खरी उन्नती व आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून आहे. कृषक व श्रमजीवी एकत्र आले तर इंग्रजांना सहज देशातून घालून देऊ शकतील असा त्यांना विश्वास होता. शेतीच्या निमित्ताने बहुजन समाजात क्रांतीचा प्रचार करता येईल अशा विचारानं त्यांनी कृषीशास्त्र शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं. वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी नाव नोंदवलं. 1913 साली त्यांनी मास्टर ऑफ सायन्स MS ही पदवी मिळवली. भारत म्हटला म्हणजे भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतीवर आणि शेतीवर आधारित उद्योगावर जवळजवळ 70% जनता जी त्या ठिकाणी आधारित आहेत. म्हणून या ठिकाणचा बहुजन समाज जो आहे हा शेतकऱ्यांचा आहे. आणि ह्या शेती जर सुधारली, कारण शेतीमध्ये जर उन्नती झाली, त्यांची प्रगती झाली आणि त्यांना स्वातंत्र्य मिळालं, आर्थिक स्वातंत्र्य महत्त्वाचं असतं, त्या काळीसुद्धा शेतकऱ्यांची स्थिती फारशी काही चांगली नव्हती. जशी आज आपण पाहतो, वेगवेगळी नैसर्गिक आपत्ती येते आणि त्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करून शेतकरी राजा जो आहे हा उभा राहतो. आणि आज जशा प्रकारची परिस्थिती आहे तशाच प्रकारची परिस्थिती त्या काळी होती. म्हणून त्यांनी ठरवलं, जर आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर बहुजन समाज जो आहे त्या समाजाला म्हणजे एकत्र करावं लागेल. मग त्यामध्ये कृषक होते, कृषक म्हणजे शेतकरी. शेतकरी आणि श्रमजीवी जे काम करणारे, कष्ट करणारे आहेत, ते श्रमजीवी यांना जर एकत्र आणलं तर इंग्रजांना या देशातून सहज बाहेर काढता येईल अशा प्रकारचा त्यांचा विश्वास होता. कारण 70% जनता जी आहे ती शेती आणि शेतीवर आधारित उद्योग यांच्यावर होती. मग कृषकांना, शेतकऱ्यांना एकत्र घ्यायचं आणि कष्टकऱ्यांना एकत्र घ्यायचं आणि यांना सोबत घेतल्यानंतर इंग्रजांना बाहेर काढता येईल, सोपं जाईल असा त्यांचा विश्वास होता. म्हणून त्यांनी शेतीच्या निमित्ताने बहुजन जो समाज होता त्या समाजामध्ये क्रांतीचा प्रसार करायला सुरुवात त्यांनी केली. जर आपल्याला अशा प्रकारचं ध्येय गाठायचं असेल तर यांना आपल्याला सोबत घेऊन चालावं लागेल. मग यासाठी आपल्याला त्या लोकांमध्ये, त्या बहुजन समाजामध्ये जर जायचं असेल तर आपल्याला शेतीविषयी काहीतरी माहिती पाहिजे, हे त्यांचं निश्चित होतं. म्हणून त्यांनी कृषीशास्त्राचं, शेतीविषयीचं जे शास्त्र आहे त्या शास्त्राचं शिक्षण पूर्ण करायचं त्यांनी ठरवलं. आणि वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी नाव नोंदवलं. आता पदव्युत्तर शिक्षण म्हणजे पदवीनंतरचं, BA, BCom, BSc याच्यानंतरचं, पदवीनंतरचं जे शिक्षण आहे ते पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी त्या वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात त्यांनी आपलं नाव जे आहे हे त्या ठिकाणी नोंदवलं. आणि कृषीशास्त्राचा अभ्यास त्यांनी त्या ठिकाणी केला आणि 1910 त्यांना मास्टर ऑफ सायन्स MS ही जी पदवी आहे, की जी पदव्युत्तरमध्ये त्या ठिकाणी पदवी दिली जाते, ती कृषीशास्त्रातली पदवी जी होती ही त्यांना त्या ठिकाणी मिळाली आणि त्यांनी मिळवून घेतली, अभ्यासाने मिळवली. कशासाठी? जर बहुजन समाजामध्ये आपल्याला जायचं असेल तर आपल्याला शेतीचा अभ्यास पाहिजे, म्हणून त्यांनी कृषीशास्त्राची ती पदवी मिळवली. कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी अमेरिकेत क्रांती केंद्र काढली. गदर उठावाच्या आखणीत ते आघाडीवर होते. लाला हरदयाळ, पंडित काशीराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक त्यांचे सहकारी होते. सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्यांनी जापान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशी भ्रमंती केली आणि अपार साहसे त्यांनी अंगावर घेतली. आता ज्यावेळेस ते कृषी शिक्षण घेत होते त्यावेळेस त्यांनी अमेरिकेमध्ये क्रांती केंद्र काढली. आता ही क्रांती केंद्र याच्यासाठी काढली,
की त्या क्रांती केंद्रांमधून भारतीय युवकांना जनजागृती करता येईल, इंग्रजांविषयीचा जो असंतोष आहे तो त्यांच्यामध्ये आपल्याला निर्माण करता येईल युवकांमध्ये, आणि म्हणूनच त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी क्रांती केंद्र काढली. गदर उठावाच्या आखणीत त्या आघाडीवर होते. आपण मागच्या तासाला बघितलं की गदर उठाव जो होता, भारतामध्ये जे युवक आहेत त्या युवकांमध्ये चीड निर्माण करायची आणि बंड तयार करायचा, एक लढा देण्यासाठी, इंग्रजांविषयी लढा देण्यासाठी गदर क्रांती जी होती, हा जो गदर उठाव होता, या उठावाचं उद्गाते प्रणेते म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी निभावली. आणि त्याच्यासोबतच लाला हरदयाळ होते, पंडित काशीराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त, हे जी क्रांतिकारक होऊन गेले, या क्रांतिकारकांनी त्यांना मोलाची त्या ठिकाणी साथ दिली. कुठलंही कार्य जर करायचं म्हटलं एकट्याने होत नाही, त्याला सोबत असणं त्या ठिकाणी आवश्यक असतं, आणि या सर्व क्रांतिकारकांनी त्या ठिकाणी त्यांची साथ दिली. आणि म्हणून पुढे त्यांनी हा लढा जो होता, हा लढा संघटित करण्यासाठी, सर्वांना एकत्र करण्यासाठी त्यांनी जापान असेल, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन या ठिकाणी, या देशांमध्ये त्यांनी भ्रमंती केली, या ठिकाणी त्यांनी प्रवास केला. आणि या प्रवासामध्ये हे सशस्त्र क्रांतीमध्ये क्रांती केंद्र तयार करत असताना, भ्रमंती करत असताना अनेक प्रकारची साहस, अनेक प्रकारची संकट त्यांच्यावर आणली, अनेक प्रकारच्या समस्या त्यांना आल्या, आणि त्या समस्यांचा मुकाबला त्यांनी धीरोदात्तपणे त्या ठिकाणी केला. कारण त्यांच्यासमोर एकच ध्येय होतं की भारताला स्वातंत्र्य करायचं आहे, आणि बहुजनांना घेऊन, युवकांना घेऊन आपल्याला त्या ठिकाणी हे कार्य करायचं आहे. म्हणून त्यांनी वेगवेगळ्या देशांमध्ये त्या ठिकाणी प्रवास केला, भ्रमंती केली, आणि हा जो सशस्त्र लढा होता हा संघटित करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. कृषीशास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर मेक्सिको येथील सहकारी कृषी विद्यालयात त्यांची प्राध्यापक पदी नेमणूक झाली. त्यांच्या अध्यापनाचा लौकिकही वाढत होता. जमीन आणि पिके या विषयात त्यांच्या शब्दाला मोल आलं. जेनेटिक्स या विषयात त्यांचा दबदबा वाढला. राष्ट्रीय प्रदर्शनात मिळालेल्या प्रथम पुरस्कारामुळे त्यांचा लौकिक अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. अध्यापनाव्यतिरिक्तच्या वेळात त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत आणि प्रयोगक्षेत्रात गव्हांवर अभ्यास सुरू केला. त्या प्रयोगातून त्यांनी गव्हाचे विविध वाण तयार केले. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात येणाऱ्या गव्हाची संकरित जात, तांबेरा न पडणारी आणि बर्फालाही दाद देणारी, विपुल उतारा देणारी जात, अत्यंत कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात इत्यादी. आता कृषीशास्त्रामध्ये डॉक्टर, ज्याला आपण मराठी विद्यावाचस्पती, PhD ज्याला म्हणतो, त्यांनी MS केलं. MS नंतर त्यांनी डॉक्टरेट ही जी पदवी होती, ही पदवी त्यांनी कृषीशास्त्रात मिळवली. आणि हे सर्व ज्ञान पाहिल्यानंतर मेक्सिको सरकारने त्यांच्या जे गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर कॉलेज होतं त्या ठिकाणी त्यांना प्राध्यापकपदी, कृषी महाविद्यालयात त्यांना प्राध्यापकपदी त्या ठिकाणी नेमणूक दिली. आणि नेमणूक देत असताना त्यांनी अध्यापनाला सुरुवात केली. अध्यापनाला सुरुवात करताना त्यांचं जे अध्यापनाचं लौकिक होतं, जे महत्त्व होतं, त्यांची प्रसिद्धी जी होती ही त्या ठिकाणी वाढत होती. जमीन आणि पिके या विषयात त्यांचा दबदबा वाढला. आता कुठल्या जमिनीमध्ये कुठली पिके घेतली जावीत हा त्यांचा अभ्यास जो होता, हा अभ्यास चांगल्या प्रकारे होता. आणि शेतकरी म्हटलं, शेतकऱ्यांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन करण्याची गरज त्या ठिकाणी असते. कारण कुठली जमीन उच्च प्रतीची आहे, कुठली जमीन कनिष्ठ प्रतीची आहे,
हे तपासणं देखील महत्त्वाचं आहे. त्या क्षेत्रामध्ये कुठल्या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारची पिके चांगल्या प्रकारे घेतली जातील यांचा अभ्यास त्यांचा होता. म्हणून त्यांची प्रसिद्धी जी होती ही त्यांची त्या ठिकाणी वाढू लागली होती. त्यांची मागणी जी होती ती त्या ठिकाणी जोर करू लागलेली होती. जे राष्ट्रीय प्रदर्शन भरलेलं होतं त्या राष्ट्रीय प्रदर्शनामध्ये त्यांना प्रथम पुरस्कार मिळालेला होता आणि प्रथम पुरस्कार त्यांना मिळाल्यामुळे त्यांची लौकिक अमेरिकेतील भारतीय जे विद्यार्थी होते जे विद्यार्थी शिक्षण घेत होते त्या विद्यार्थ्यांपर्यंत त्यांची माहिती त्यांची प्रसिद्धी त्यांचं ज्ञानाची महती त्या विद्यार्थ्यांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचली. मग ज्यावेळेस अध्यापन म्हणजे शिकवणे शिकवण्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे वेळ होता त्या वेळेमध्ये ते प्रयोगशाळेत गव्हावर त्या ठिकाणी अभ्यास त्यांनी सुरू केला. आता आपण जो गहू खातो त्या गव्हाच्या वेगवेगळ्या जाती वर त्यांनी संशोधन त्या ठिकाणी सुरू केले आणि वेगवेगळे वाण जे होते जात किंवा प्रकार गव्हाचे वेगवेगळे वाण जे होते त्यांनी त्या ठिकाणी तयार करणं सुरू केलं. मग पावसाळ्यात नि उन्हाळ्यात येणारं गव्हाचं संकरित वाण त्यांनी तयार केलं. तांबेरा न पडणारी तांबेरा हा जो आहे हा रोग आहे हा जो तांबेरा आहे हा पिकांवर पडतो मग तांबेरा न पडायला पाहिजे. बर्फालाही दाद देणारी साथ की बर्फामध्येही जास्त थंड वातावरण राहिलं तर त्या ठिकाणीही साथ देणारी म्हणजे चांगलं पीक येणारी अशा प्रकारची जात त्यांनी तयार केली. विपुल उतारा म्हणजे जास्त उत्पन्न मोठ्या प्रमाणात उत्पन्न देणारी जात जी असेल. परत अत्यंत कमी पाऊस जर पडला कमी पावसातसुद्धा जास्त उत्पन्न देणारी जात त्यांनी त्या ठिकाणी तयार केली. या वेगवेगळ्या प्रकारच्या गव्हाच्या जाती हे त्यांनी त्या ठिकाणी तयार केल्या. डॉक्टर खानकोज यांचा जेनेटिक क्षेत्रातला अभ्यास जमीन आणि पिके या बाबतीतले प्रयोग गव्हावरचे संशोधन इत्यादी इत्यादी लक्षात घेऊन मेक्सिकन सरकारच्या शेती सुधार मंडळाने त्यांना आमंत्रण दिले. संपूर्ण मेक्सिकोचा अभ्यास दौरा करावा सर्व ठिकाणच्या कृषी संस्था संशोधन केंद्रे पाहावी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी अनुभव विचार समजून घ्यावेत सुधारणा सुचवाव्यात या कामगिरीवर डॉक्टर खानकोज यांची नेमणूक झाली. त्यांच्या दौऱ्याची मेक्सिकन सरकारने व्यवस्था केली. या दौऱ्यानंतर त्यांनी मेक्सिकन जनतेचे मुख्य अन्न असलेल्या मक्याची पैदास आणि दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने संशोधनाला सुरुवात केली. मेक्सिकोतील तेओसिंतले ही निरुपयोगी वनस्पती आणि मका यांचे संकरण करून त्याची तेओ मका ही मक्याची नवीन संकरित जात निर्माण केली. एकका मक्याच्या ताटावर 30-30 कणसे आणि ती डाळिंबाप्रमाणे संपूर्ण भरलेली अमेरिकेत यशस्वी झालेले मक्यासंदर्भातील प्रयोग त्यांनी मेक्सिकोत राबवले. त्यामुळे मेक्सिकोत मक्याची लागवड आणि पैदास उत्तमरित्या वाढली. मेक्सिकन सरकारने 1930 सालचा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणारा आणि संशोधनासाठी असणारा पुरस्कार देऊन डॉक्टर खानकोजेंचा गौरव त्या ठिकाणी केला. जेनेटिक्स ज्याला अनुवंशशास्त्र असं म्हणतात त्या क्षेत्रात डॉक्टर खानकोजेंचा अभ्यास खूप चांगला होता. कुठल्या जमिनीमध्ये कुठली पिके घेण्यात यावी या बाबतीत त्यांनी वेगवेगळे प्रयोग केलेले होते. गव्हाची वेगवेगळी वाण जी होती वेगवेगळी जात वेगवेगळे प्रकार त्यांनी त्या ठिकाणी केलेले होते आणि हे सर्व मेक्सिकन सरकारला ज्यावेळेस माहिती पडलं त्यावेळेस त्यांची डॉक्टर खानकोजींची मेक्सिकन सरकारचं शेती सुधार जे महामंडळ होतं त्या मंडळामध्ये त्यांना आमंत्रण त्या ठिकाणी दिलं की या सर्व गोष्टी डॉक्टर खानकोजींकडे होत्या म्हणून त्यांना त्या ठिकाणी आमंत्रण दिलं. आणि पूर्ण मेक्सिको जो देश आहे त्याचा अभ्यास दौरा डॉक्टर खानकोजींनी करावा. तिथल्या ज्या पूर्ण देशामधल्या सर्व कृषी संस्था आहेत तिथले जे संशोधन केंद्र आहेत शेतकऱ्यांच्या ज्या
अडचणी आहेत, त्यांचे अनुभव आहेत, त्यांचे विचार जे आहेत हे त्या ठिकाणी समजून घ्यावेत. जर त्यांचं काही जमिनीमध्ये पिकं घेण्यामध्ये काही चुकत असेल तर त्यांना सुधारणा करण्यासाठी उत्तेजन द्यावं, उपाय सुचवावेत, यासाठी डॉक्टर खानकोजेची उर्फ बहूंची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली. आणि या सर्व दौऱ्याची व्यवस्था मेक्सिकन सरकारने त्या ठिकाणी केलेली होती. बघा, त्यांच्याकडे या सर्व गोष्टींचं ज्ञान होतं. खरं ते बहुजन समाजासाठी यासाठी आलेले होते की शिक्षण घेतल्यानंतर, कृषीशास्त्राचे शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला हा बहुजन समाज, कृषक आणि श्रमजीवी एकत्र करता येतील आणि इंग्रजांना बाहेर काढण्यासाठी आपल्याला सोपं जाईल, हे यासाठी ते आलेले होते. आणि हळूहळू मेक्सिकन सरकारने त्यांची व्यवस्था त्या शेती सुधार मंडळावर त्या ठिकाणी केली आणि स्वतंत्र त्यांच्या दौऱ्याची त्या ठिकाणी व्यवस्था केली. आणि मग या सर्व व्यवस्थेमध्ये मेक्सिकन जनतेचे मुख्य अन्न होतं त्या ठिकाणी मका. या मक्याची पैदास म्हणजे निर्मिती आणि दर्जा, त्याची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने भाऊंनी त्या ठिकाणी संशोधनाला सुरुवात केली. मेक्सिकोमधली तेओ सिंतले ही जी तेओ सिंतले ही जी निरुपयोगी वनस्पती होती, म्हणजे हिचा वापर निरुपयोगी म्हणजे हिचा वापर होत नव्हता, ही वनस्पती आणि मकारा या दोघांचं संकरण केलं, दोघांना एकत्रित केलं, त्यांच्यावर प्रयोग केले आणि नवीन तेओ मका, तेओ सिंतले ही जी निरुपयोगी वनस्पती होती आणि मका या दोघांचं संकरण करून तेओ मका ही मक्याची नवीन संकरित जात, की ज्याच्यावर संशोधन केल्यानंतर एक नवीन जात निर्माण केली. आणि एकेका मक्याच्या ताटावर त्या ठिकाणी 30-30 कणसे, आज आपण पाहतो आपल्याकडे मका असतो, आपल्याकडे जास्त जास्त एका ताटाला 4-5 कणसे त्या ठिकाणी असतात. या ठिकाणी त्यांनी जी नवीन जात तयार केली, वाण तयार केलं, त्यामध्ये 30-30 कणसे जी होती ही तयार होती आणि तीसुद्धा डाळिंबांप्रमाणे त्या ठिकाणी संपूर्ण भरली होती. आणि त्यांनी जे कार्य केलं ते मेक्सिकन सरकारने त्यांची दखल घेतली, शेतकऱ्यांनी जे मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शनाची दखल घेतली, जी गुणवत्ता वाढवली, जी उत्पादन क्षमता वाढवली, या सर्वांचं कार्य लक्षात घेऊन मेक्सिकन सरकारने 1930 जो राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा समजला जाणारा पुरस्कार देऊन डॉक्टर खानकोजे उर्फ भाऊंना त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं. गहू मक्यानंतर त्यांनी तूर चवडी असे विविध वाण तयार केलेत. सोयाबीनची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यांनी शेवग्यावरही संशोधन केले, शेवग्याचा पाला असेल, मुळ्या, शेंगातील बिया आणि त्या बियांपासून मिळणारे सुगंधित तेल यांचे महत्त्व विशद करणारी एक पुस्तिका प्रकाशित करून ती सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. गहूमध्ये संशोधन केल्यानंतर त्यांनी मका, नंतर तूर, चवडी अशा विविध पिकांमध्ये त्यांनी त्या ठिकाणी संशोधनाला सुरुवात केली. सोयाबीनची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांनी प्रोत्साहित केलं. शेवग्या जो आहे तो शेवग्याचं संशोधन केलं, शेवग्याच्या बिया, त्यांची मुळीपासून काय काय उपयुक्त होऊ शकतं, काय काय तयार करता येऊ शकतं, कशाप्रकारे त्याचा वापर करता येऊ शकतं, अशी चांगली पुस्तिका, माहितीपर पुस्तिका शेतकऱ्यांसाठी त्यांनी प्रकाशित करून सामान्य शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचवण्याचं कार्य त्यांनी केलं. आणि असा अपार प्रेम असणारा एक क्रांतिकारक, शेतकऱ्यांविषयी कडकड असणारा एक आंतरराष्ट्रीय कृषीतज्ज्ञ म्हणून डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानकोजे यांची ख्याती, यांची कीर्ती जगभर त्या काळात होऊन गेली. आणि म्हणूनच आपण कुठल्याही क्षेत्रात असेल, ज्या क्षेत्रात आपण असतो त्या क्षेत्रात जर आपण उत्तम कामगिरी केली, चांगलं कार्य केलं,
तर त्याची दखल जी असते ती दखल कुठे ना कुठेतरी त्या ठिकाणी घेतली जाते. अशा प्रकारे थोरांची ओळख डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानकोजे विना गवानकर यांनी नाही चिरा या पुस्तकातून घेतलेला हा पाठ या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत. धन्यवाद.